शुरुआत के लिए राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात, पंजाब, दिल्ली आणि महाराष्ट्र मध्ये टोळधाडीने शिरकाव केलाय। लाखों हेक्टर वरील पीक फस्त केली आहेत। दरम्यान टोळधाडीची दुसरी लाट लवकरच उत्तर प्रदेश आणि दिल्ली मध्ये धुडगूस घालणार असल्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे। तर कर्कश आवाज करत या नागतोड्यांनी विदर्भातील बहुतांश परिसरातील हिरव्या झाडांवर आपला बस्तान मांडलाय। शेतातील हिरवी पिकं आणि हिरव्या झाडांना हे नागतोडे निशाणा बनवत आहेत। त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर त्यामुळे त्यांच्या आगमनानंतर शेतकरी मात्र चिंतेत सापडलेत। अनेक राज्यांमध्ये सध्या उन्हाळी मूग, कापूस, उडीद, मका, मिरची, भाजीपाला आणि फळबागा पिकं शेतकऱ्यांनी जीवापाड जोपासली आहेत। शास्त्रज्ञांच्या मते टोळधाडीवर वेळीच नियंत्रण आणलं नाही आणि टोळ असेच विस्तारत राहिल्यास ही सर्व पिकं टोळ फस्त करतील। यामुळे शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांचा फटका बसेल। सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, ही दृश्य आहेत विदर्भातील। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपली प्रतिनिधी सोनाली शिंदे आपल्या सोबत आहे। सोनाली, काय सांगशील? एकीकडे कोरोनाचं संकट आहे, लॉकडाऊन आहे, त्यात पिकांना भाव नाहीये आणि अशातच आता जी पिकं तयार झाली आहेत त्याच्यावर टोळधाडीचा फटका त्यामुळे बसण्यास शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे, काय अधिक माहिती आहे याविषयी? अगदी, हे टोळधाडीचं मोठं संकट असं म्हणता येईल। मग सोमवारी आपण पाहिलं तर जयपूर पासून भारतामध्ये या टोळधाडीला सुरुवात झालेली आहे। राजस्थान असेल, त्याच्यानंतर आता युपीमध्ये सुद्धा दुसरा टोळधाडीचा अटॅक जो आहे तो होऊ शकतोय। त्याचबरोबर दिल्लीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर काही दिवसांपूर्वी ही टोळधाड झाली आणि राज्यात सुद्धा पोहोचली आहे। काल आपल्याला अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात टोळधाड पाहायला मिळाली। विदर्भामध्ये ह्याचा प्रामुख्याने प्रभाव पाहायला मिळतोय। पण यामागे जे कारण सांगितलं जात आहे ते महत्वाचं कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये या टोळधाडीच्या दृष्टीने जे पावलं उचलायला पाहिजे ती उचलली जात नाहीये आणि त्याचा परिणाम म्हणून भारतामध्ये हे टोळधाडीचं प्रमाण जे आहे ते वाढत आहे। लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशन जी आहे, जी आपल्या भारताच्या कृषी विभागाच्या अंतर्गत येते, त्यांनी प्रेडिक्ट केलेलं आहे की राजस्थान आणि इतर भागात जी टोळधाड झालेली आहे ती पुन्हा होऊ शकते। आणि त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानला याबद्दल दोषी ठरवलेलं आहे। जे जिथे ब्रीडिंग होतं या टोळधाडीचं ते ब्रीडिंग थांबवण्यात पाकिस्तान अपयशी ठरलंय किंवा त्याने ते थांबवलेलं नाहीये आणि त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तान शेजारचा आपल्या या राष्ट्रावर जो आहे तो झालेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्याला पिकांचं नुकसान होताना पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा एका वेगळ्या प्रकारचं राजकारण या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच सोनाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर पाकिस्तानमध्ये या टोळीचं, या टोळधाडीचं ब्रीडिंग होतं, मात्र त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना केल्या जात नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे सीमेलगतची जी राज्य आहे तिथं हे नागतोडे आता प्रवेश करत आहेत आणि त्याची दुसरी लाट सुद्धा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महिना आधीच आले, यंदा या कीटकांचा प्रवास पाकिस्तान ते महाराष्ट्र व्हाया मध्य प्रदेश असा झालाय। या कीटकांना काही भागात नागतोडे असंही म्हटलं जातं। हे कीटक सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अर्थात दिवसा ढवळ्या पिकांचा फडशा पाडतात। एका दिवसात 10 ते 12 किलोमीटर वरील पिकांवर या कीटकांची धाड पडते। 35,000 लोक किंवा 20 उंट तसंच 6 हत्ती एका दिवसात खाऊ शकतील एवढं पीक हे कीटक एका दिवसात फस्त करतात। हे कीटक पान